काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सभागृहात केलेल्या भाषणामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळेच विश्व हिंदू परिषद आक्रमक झाली आहे. चिपळूणमध्ये चिपळूण पोलीस ठाण्यात राहुल गांधी यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा असं निवेदन चिपळूण पोलिसांना विश्व हिंदू परिषदेच्या वतीने देण्यात आलं. यावेळी बोलताना विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री उदय चितळे म्हणाले, राहुल गांधीचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांनी आत्ता परवा संसदेत जे भाषण केली त्याच्यामध्ये हिंसा भीती ही हिंदू धर्मीय लोक पसरवतात वगैरे, हिंदू धर्माच्या विरोधात त्यांचं बरंच भाषण त्या निमित्तानं झालं, त्याच्यामुळे त्याला विरोध करण्यासाठी 60 मिनिटाचं त्यांचं भाषण होतं, त्यात त्यांनी हिंदूंना टार्गेट केलेलं होतं. माननीय पंतप्रधानांनी सुद्धा हे गंभीर विषय आहे याची नोंद 1 मिनिटात तिथे उभं राहून लगेच त्यांनी सांगितली. तर ह्याच्यासाठी संपूर्ण अखिल भारतभर याचा आम्ही निषेध करतो. ह्या निषेधासाठी आम्ही इथे आलो आणि त्यांच्यावर एक तक्रार दाखल होऊन जास्तीत जास्त कलमं त्यांना लावून त्यांना योग्य ते शासन व्हावं अशी आमची सर्वांची मागणी आहे. काय म्हटलंय? प्रहार डिजिटलसाठी संतोष सावर्डेकर, चिपळूण.